प्रबोधनकर ठाकरे यांच्या तैलचित्रांचं मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालंय आणि इकडे आता उद्धव ठाकरे बोलतायत. आपण थेट जाऊयात, बघूयात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतायत. जेव्हा मी बोलतो तेव्हा या तीन जवानांच्या सुद्धा त्या ताऱ्याचा आपण यथोचित गौरव केला पाहिजे. आणि आयुक्त महोदय, त्यावेळेला जेव्हा हा अपघात घडला तेव्हा आपल्याकडनं एक त्यानं वचन दिलं होतं कुटुंबियांना की त्यांच्या कुटुंबियांपैकी एकाला आपण सेवेमध्ये नोकरी देऊ. मला माहित नाही हे आपण पाळलं गेले की नाही, नाहीतर कृपा करून ते लवकरात लवकर पाळा, कारण त्यांच्यापैकी एकाचा काल मृत्यू झालेला आहे. पण विशेष म्हणजे हा मृत्यू का झाला, कोणाला सोडायला गेले होते, तर एक कावळा तारेत अडकलं होतं. कावळा तारेत अडकला असेल ना, अडकला असेल, मरेल कावळा, कावळ्याला काय कमी आहे. मुंबईमध्ये कावकाव करणारे कावळे खूप आहेत, महापालिकेच्या कारभारावरती सुद्धा करतात, इतरत्र सुद्धा करतात. कावळा गेलं तर काय, पण तसं नाही आहे. अग्निशमन दलाचं कर्तव्य आहे आणि ते बजावताना मग कावळा असो किंवा माणूस असो, हे कुठेही कमी पडत नाही. त्याच्याबद्दल मला तुमचा सारखा अभिमान वाटतोय. अशा अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत. आज सुद्धा ज्या काही कामाचा आपण शुभारंभ केलेला आहे, आयुक्त महोदय, पारदर्शकता हा फार महत्वाचा विषय जो आजकाल दुर्मिळ होत चाललेला आहे तो तुम्ही महापालिकेच्या कारभारात आणला, त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतोय. सगळं काही स्वच्छ असलं पाहिजे, कोणाच्याही मनामध्ये किंतु परंतु किंबहुना संशय असता कामा नये, आणि असलाच तर आमच्यापर्यंत येण्याची आवश्यकताच नाही. जा तिकडे क्लिक करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तर मिळवा. मला नाही वाटत एवढा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार देशातल्या अन्य कोणत्या महापालिकेमध्ये असेल, मला माहिती नाही. तर अशी आपली महापालिका, ह्या महापालिकेचा सुद्धा इतिहास हा खूप मोठा आहे आणि आज मला खरंच अभिमान आहे, समाधान आहे की संपूर्ण देशाचं लक्ष ज्या महापालिकेवरती असतं त्या महापालिकेच्या मुख्य सभागृहात माझ्या आजोबांच्या प्रतिमेचं अनावरण आज केलं गेलेलं आहे. तेवढं मोठं काम आहे, तेवढी मोठी गोष्ट आहे. आमच्या कुटुंबियांची चौथी पिढी, माझे आजोबा प्रबोधनकर ठाकरे, महापौर आपण उल्लेख केला, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एक अग्रणी होते. जी पहिले पाच लोक होते त्याच्यातला हा एक सेनापती, आणि तेव्हा त्यांना शेलार मामा म्हणायचे. आणि हा शेलार मामा उभा राहिला की समोरचा कोणी असो त्याच्या चिंधड्या उडून टाकायचा, असा आमचा हा शेलार मामा. मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली, त्याच्यानंतर साहजिकचा शिवसेना प्रमुख आपल्याला सर्वांना माहिती आहे, ही मुंबई राखण्याचं काम केलेलं त्यांनी. 92-93 साली जेव्हा एक मोठा घात होऊ शकत होता तेव्हा शिवसेना प्रमुखांनी जी मुंबई वाचवली ती दुसरी पिढी, आणि तीच परंपरा आता तिसरी आणि चौथी पिढी आम्ही घेऊन पुढे चाललेलो. मुंबई आणि ठाकरे कुटुंबी आहे, आमचं हे नातंही असं घट्ट आहे. आणि त्या नात्याला जागून हा प्रस्ताव ज्यांनी मांडला ते चेतन कदम, राजू पेडणेकर आणि रमाकांत रहाटे, मी तुम्हा तिन्ही नगरसेवकांना खास आमच्या कुटुंबियांच्या वतीने धन्यवाद देतोय. आणि आपण जे बोललात महापौर की ते बरोबर आहे, आयुक्त महोदय आपणही बोललात की तैलचित्र, मुख्यमंत्री महोदय काय की तैलचित्र लावायचं म्हटल्यानंतर कलाकार आपल्याकडे आहेत, उच्च दर्जाचे कलाकार आहेत, पण त्या कलाकारांना रेफरन्सची आवश्यकता असते. आणि आजोबांच्या काळामध्ये तेव्हा रंगीत फोटोग्राफी वगैरे तर काही नुकतीच सुरुवात होत होती, ब्लॅक अँड व्हाईट फोटो जेमतेम इकडे तिकडे असतील, पण चांगलं चित्र काढायचं असेल तर चांगला रेफरन्स पाहिजे. कारण हे नुसतंच तैलचित्र नाही आहे, एखाद्या व्यक्तीचं तैलचित्र आहे आणि ती व्यक्ती वाटली पाहिजे, नाहीतर उगाच कोणाचं तरी चित्र लावायचं आणि त्यांना प्रबोधनकर ठाकरे म्हणून हार घालायचं, हे असा थोटण किंवा असा फालतूपणा आपल्याला जमायचं नाही. आणि विचार केल्यानंतर लक्षात आलं की त्या तोडीचे रेफरन्स किंवा फोटो हे आज तरी आपल्याकडे शिल्लक नाही की ज्याच्यावर एक उत्तम पेंटिंग होऊ शकेल. आणि मग विचार करता करता दुसरं पटकन लक्षात आलं ते एस एम पंडित, मला नाही वाटत त्या तोडीचा कलाकार आता असू शकेल. एस एम पंडितांनी हे जे तैलचित्र बनवलं ते शिवसेना भवनमध्ये त्याची मूळ प्रत आहे, ऑइल पेंटिंग. आणि त्या तैलचित्राचं कौतुकच नव्हे तर ते तैलचित्र स्वतः शिवसेना प्रमुखांना, नंतर माझे काका श्रीकांत ठाकरे हे दोघेही कलाकार होते, त्यांनी सुद्धा त्यांची तारीफ केली, कारण अत्यंत हुबेहूब असं चित्र. आणि माझ्या मनात तोच विचार आला की लावायचं असेल तर हेच चित्र लावायचं, पण ते तैलचित्र शिवसेना भवनमध्ये. मग पुढचा विचार आला की आता सगळीकडे डिजिटायझेशन झालेलं आहे, तुम्ही सुद्धा महापालिकेचा कारभार डिजिटल करतात, मग अशा या अद्ययावत महापालिकेमध्ये चांगले डिजिटल आपण प्रिंट काम लावायचं नाही,
आणि मग तो हा जो प्रिंट आहे तो कॅनव्हसवरती रवीजी रवी जसरा यांनी केलेला आहे, आणि ते संपूर्ण ते जडणघडण आहे ती संजय सुरे यांनी करून घेतलेली. आणि पुन्हा एकदा महापौर आणि आपल्या सर्व नगरसेवकांना मी धन्यवाद देतोय, कारण त्याची जागा सुद्धा जी ठरवलेली आहे तुम्ही ती अत्यंत योग्य आहे. म्हणजे महापौर बसल्यानंतर त्याच्यावरती प्रबोधनकारांचं लक्ष असणार आहे, समोर आहे, कारभार नीट कर, नाही तर माझं लक्ष आहे तुझ्यावर. प्रबोधनकारांबद्दल बोलताना नेमकं काय बोलायचं, किती बोलायचं हा एक मोठा प्रश्न आहे, कारण उगाच आजोबांचं कौतुक नातू करतोय अशातला भाग नाहीये. पण इकडे तैलचित्र लावल्यानंतर, प्रतिमा लावल्यानंतर, का प्रतिमा लावली महापालिकेमध्ये, प्रबोधनकार ठाकरे नेमके होते कोण, केवळ माझे आजोबा बाळासाहेबांचे वडील म्हणून चित्र लावलं का, नाही, त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं होतं. आणि आजही आम्ही, मी अत्यंत नम्रपणाने सांगतो की प्रबोधनकार ठाकरेंनी जे काय तेव्हा विचाराचं बीज त्यावेळेला मुंबई महाराष्ट्रामध्ये पेरलं, जे विचार त्यांनी दिले ते विचार दिले म्हणून आम्ही आज इथे दिसतोय, नाही तर आम्ही आज इथे दिसलो नसतो. जो विचाराचा पाया, जो शिवसेनेचा विचाराचा पाया आहे, तो पाया घालण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. इतिहास संशोधक, परखड वक्ते, पत्रकार, काय काय त्यांची रूपं होती, समाज सुधारक तर होतेच, लढवय्ये तर होतेच, पण ते नेहमी स्वतः सांगायचे की मी पुस्तक वाचून समाज सुधारक झालेलो नाही, की कोणाचं तरी चरित्र वाचलं आणि आता काहीतरी करायला पाहिजे यांच्यापासून प्रेरणा घेतली आणि मी समाजसेवेला लागलो, असं नाहीये. तर त्यांचा जो काही काळ होता तो काळ एवढा विचित्र होता, एक तर पारतंत्र्यात आपण होतो, आपल्या समाजामध्ये ज्या काही वाईट रूढी परंपरा होत्या त्या एवढ्या भयानक होत्या. अनेकदा असं सांगितलं जातं की प्रबोधनकार ठाकरे हे मंदिरांच्या विरुद्ध होते, हिंदुत्वाच्या नव्हते, हिंदुत्वाच्या विरुद्ध नव्हते, मंदिरांच्या विरुद्ध नव्हते, ते नास्तिक नव्हते, ते हिंदू होते, पण हिंदू धर्मामध्ये बुरसटलेल्या रूढी परंपरा ज्या होत्या ना त्याच्या ते विरोधात होते. ब्राह्मणांच्या विरुद्ध होते, नाही ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते तर बामणांच्या विरुद्ध होते. म्हणजे माणसापेक्षा वाईट रूढी परंपरा अधिक चांगल्या आहेत आणि त्या पाळल्या गेल्या पाहिजेत, मग माणूस मेला तरी चालेल, त्याच्यावरती त्याच्या विरुद्ध ते होते. बघा, आपण बघितलं प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचं मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापालिकेमध्ये उद्घाटन करण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंनी एक टोला लगावला आहे. शिवसेनेचा नगरसेवक मार्चमध्ये जेव्हा महापालिकेवर बसेल तेव्हा पुन्हा एकदा इकडे येऊन भाषण करू, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मुलगी घराबाहेर पडू शकत नाही, समाजात फिरू शकत नाही, मग सासरी नेऊन तिला टोचून 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 बोलत राहायचं की तुझाच पाय गुणा, तुझ्याच मुळे असं झालं. आणि त्याच्यावरनं ते जे पेटून उठले, त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्या घडल्या, हुंड्याच्या विरुद्ध त्यांनी चळवळ केली, किती गोष्टी तुम्हाला सांगायच्या. अस्पृश्यांबरोबर सुद्धा अस्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव तेव्हा एवढा प्रचंड होता. आता ठीक आहे, आता राजकारणामध्ये आम्ही युती करतो, पण तेव्हा युती युती म्हटल्यानंतर कोण तुम्हाला सगळ्यांवरती बहिष्कार टाकतील अशी असा तेव्हाचा समज होता तो. पण अस्पृश्याबरोबर का त्याच्याबरोबर जायचं नाही, का त्याच्याबरोबर चहा प्यायचं नाही, हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्यातला बंडखोर जो घडत होता तो घडत 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 त्यांनी महाराष्ट्राला एक विचार दिला. आणि नुसते विचार देऊन नाही बसले, जे काय आहे ते मला पटतं ते पटतं, नाही पटत ते नाही पटत ते मी बोलणारच, अन्याय जिथे दिसेल तिकडे मी लाथ मारणार म्हणजे मारणारच. अगदी शाहू महाराजांबरोबर सुद्धा त्यांचे चांगले ऋणानुबंध होते, कारण शाहू महाराज हे चांगल्या कलागुण आणि जे काही बुद्धिमत्ता होती त्याचे ते प्रशंसक होते. आणि मग माझे आजोबा आणि शाहू महाराज यांचं सुद्धा चांगले एक घट्टाची नाळ जोडली होती. पण हे नाळ जोडल्यानंतर सुद्धा एक प्रसंग असा घडला की कोल्हापूरमध्ये एक घडलं ते अंबाबाईच्या त्या मंदिरामध्ये, आणि त्याच्यावरनं माझ्या आजोबांनी एक लेख लिहिला अंबाबाईचा नायटा. शाहू महाराजांचं जे चुकलं ते त्यांनी परखटपणाने लिहिलं. अनेकांना तर धक्का बसला, अरे यांचे एवढे चांगले संबंध, पण ह्यांनी लिहिलं कसं, ठाकरेंनी लिहिलं कसं. बरं लिहिलं ते लिहिलं, बऱ्याच जणांनी सांगितलं ठाकरे आता तुमचा संबंध तुटला, आता काय महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा बोलवत नाही. पण विशेष म्हणजे माणसं कशी मोठी असतात, थोड्याच दिवसामध्ये शाहू महाराज जेव्हा मुंबईत आले होते त्यांनी आजोबानं बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की अरे होतात रे अशा गोष्टी, सगळ्या एकदम काही करता येत नाही, पण होणार सगळं, मी करणार बरोबर. हे असे तेव्हाचे महाराज राज्यकर्ते, जे कोणी लोकांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही चुकता आहात तर त्याच्याशी बोलून, त्याच्याशी चर्चा करून, त्याच्याशी नीट समजून त्याला सांगून आपलं जे काय चुकलं ते चूक झाली आहे असं म्हणण्याचं आणि नंतर ते सुधारण्याचं धारिष्ट दाखवणारे तेव्हा त्यांची छत्रपती होते. हे जे काय सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं केवळ माझ्या आजोबा म्हणून नव्हे
तर पार्टी कोणती संघटना तेव्हा नव्हती, एकाकी हा शिलेदार लढवय्या जे जे काय चुकीचं दिसेल त्याच्यावरती घणाघात करणारा, आणि घणाघात केल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी मागे आपल्याला हे सांगितलं असेल की एखादी टीका केल्यानंतर काय काय त्यांनी भोगलेलं आहे, घरावरती सगळे मिळून कचरा टाकायचे, मेलेले कुत्रे टाकायचे का, तर हा ठाकरे असं बोलतो ठाकरे असं हे करतो हे काही योग्य नाही म्हणून, पण हे सगळं भोगत 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 त्यांनी नुसता संसार संसार तर काय होतो मला माहितीच नाही, कारण माझ्या आजीला मी कधी पाहिलं नाही, पण जी काय भटकंती नागपूर पासून गोव्यापर्यंत फिरले आणि संपूर्ण बिराट बरोबर घेऊन फिरायची, नाटक कंपनी होती, आणखीन काय काय संगीतकार होते, मरे कुठे नोकरी केली, अगदी काही नाही तर भीक मागायची नाही म्हणून पनवेलमध्ये टांग्याचे नंबर रंगवण्याचं सुद्धा काम केलं, मी स्वतःच्या कष्टाचा पैसा घेईन पण मी भीक मागणार नाही, कष्टाच्या पैशाने मी कुटुंब पोसेन, आणि मग बाळासाहेब सांगायचे की आम्ही लहान मुलं एखाद्या गावात गेल्यानंतर सकाळी जायचो आम्ही, माझी आजी ते सगळे काय भांडी कुंडी पसरून स्टोबी पेटवायला लागायची, तोपर्यंत आजोबा म्हणायचे बघ काहीतरी जमते का बघ मी जाऊन येतो गावात, आणि गावात जाऊन दुपारपर्यंत जेवणाची वेळ होईपर्यंत परत यायचे, चला आपलं काही जमत नाही इकडे पुढच्या गावाला चला, म्हणजे कुठे ठिकाण नाही काय नाही काय नाही, पण ते बीज विचाराचं पेरत 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 जे काही गेले ते बीज आता फोफावून वरती आलेलं आहे, आणि त्यातूनच ह्या हिंदुत्व असेल मराठी माणूस असेल शिवसेना आहे ही सगळी जी काय आज आपल्याला मोठी झालेली वृक्ष दिसतात ते माझ्या आजोबांच्या विचाराच्या बीजातून उभारलेली ही झाडं, आणि म्हणून मी खरोखर मनापासून सर्व पक्षांच्या नगरसेवकांना खरंच अंतःकरणापासून आमच्या ठाकरे कुटुंबियांच्या वतीने धन्यवाद देतो आहे की तुम्ही हा प्रस्ताव मांडलात, एकमताने त्याला परवानगी दिली, आणि खरंच केवळ मुंबईसाठी नव्हे तर देशातल्या मी म्हणेन एका अतिशय महत्त्वाच्या सभागृहात माझ्या आजोबांच्या प्रतिमेचं आज तुम्ही अनावरण केलं, मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो, जय हिंद जय महाराष्ट्र। बघा आपण बघितलं मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचं मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या काही आठवणींना उजाळा सुद्धा दिलाय। तर याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलत आहेत, बघूयात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणलंय। या कार्यक्रमाकरता विशेषत्वाने उपस्थित असलेल्या रश्मीबाईंनी ठाकरे आदित्य ठाकरे मंचावर उपस्थित आपले खासदार अरविंद सावंतजी उपमहापौर अलका केरकर माजी मंत्री आदरणीय लीलाधर ढाकेजी त्याचप्रमाणे मनोज कोटक यशोधर फणसे प्रकाश गंगाधरे या ठिकाणी उपस्थित महानगरपालिकेचे आयुक्त श्री अजोय मेहता त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज खरोखरच आपल्या सर्वांकरता ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची घटना आहे की नवीन वर्षाच्या पहिल्या वर्किंग डेला महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आदरणीय प्रबोधनकारांचं तैलचित्र या ठिकाणी लावण्यात आलं आणि त्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी खूप या ठिकाणी महानगरपालिकेचे आभार मानतो। आत्ताच उद्धवजींनी प्रबोधनकारांच्या संदर्भात सांगितलं, खरं म्हणजे अतिशय विपरीत अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे, समाज प्रागतिक झाला पाहिजे, तो पुरोगामी झाला पाहिजे याकरता प्रबोधनकारांनी काम केलं। अलीकडच्या काळामध्ये कोणीही स्वतःला समाजसेवक म्हणतं पण जेव्हा अनुकूलता असते त्या अनुकूलतेमध्ये समाजसेवा करणं हे फार सोपं काम आहे, पण प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज एका बाजूने चाललेला आहे पण ज्या बाजूने तो चाललाय ती बाजू योग्य नाही आहे आणि त्यामुळे त्याच्या विरुद्ध बाजूने जाऊन समाजाला वळवणं
हे इतकं कठीण काम प्रबोधनकारांनी आपल्या मेहनतीतून आपल्या संघर्षातून त्या ठिकाणी पार पाडलं. ज्यावेळी पुण्यातल्या सनातनी लोकांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळी त्या ठिकाणी सनातनी लोकांच्या विरुद्ध बंड पुकारण्याचं काम, त्यांच्या विरुद्ध जनमत तयार करण्याचं काम, त्यांच्या विरुद्ध संघर्ष करण्याचं काम हे प्रबोधनकार ठाकरेंनी केलं. आणि वेगवेगळ्या ज्या प्रथा आहेत या प्रथा बदलल्या पाहिजेत याकरता त्यांनी संघर्ष केला. जातीयता असेल, अंधश्रद्धा असेल, ज्याचा उल्लेख उद्धवजींनी केला की ज्या प्रकारे त्या काळामध्ये स्त्रियांना मुलींना विविध अत्याचारांना सामोरं जावं लागायचं त्यावेळी त्याच्या विरुद्ध ताकदीनं हिमतीनं प्रबोधनकार उभे राहिले आणि चूक आहे हे बदलावं लागेल. मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचं उद्घाटन करण्यात आलं. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या उपस्थितीमध्ये या तैलचित्राचं उद्घाटन करण्यात आलं.